मतदारसंघातून अश्विनी कदम यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यांच्यापुढे भाजपकडून माधुरी मिसाळ यांचं आव्हान असणार आहे, तर अपक्ष उमेदवार म्हणून आबा बागुल यांनी देखील अर्ज दाखल केलाय. खरं तर तुमची शंका पण रास्त आहे, म्हणूनच तुम्हाला या ठिकाणी फार उत्सुकतेने सगळ्यांना या ठिकाणी मला हे प्रश्न विचारावे असे वाटतात. सर्वात प्रथम या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाआघाडी यांच्या माध्यमातून आज जागा वाटपामध्ये पुणे शहरामध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिकृत रीत्या आलेला आहे. ही बाब आपण नोंद घेतली पाहिजे आणि महत्त्वपूर्ण आहे. याचबरोबर पक्षश्रेष्ठींनी घेतलेला हा निर्णय आहे आणि तो मान्य करून या ठिकाणी महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून महिला धोरण बजावताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे तत्कालीन प्रधानमंत्री स्वर्गीय राजीवजी गांधी असतील आणि आमचे सर्वे सर्वा आमचं दैवत आदरणीय पवारसाहेब असतील यांनी महिला सक्षमीकरणाच्या धोरणातून या ठिकाणी आम्हा महिलांना जे आरक्षण दिलं आज त्याची पूर्ती करत असताना आदरणीय पवारसाहेबांनी पर्वती विधानसभा मतदारसंघामधून एक महिलांना तगडं आव्हान म्हणून या ठिकाणी माझी निवड केलेली आहे आणि संपूर्ण महाआघाडीने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी हा जो काही विचार केलेला आहे किंवा जो काही निर्णय घेतला तो स्वीकारलेला आहे आणि त्या माध्यमातून आपण पाहत आहे की एकीकडे आपण मला विचारलं की काँग्रेस किंवा आमच्या मित्रपक्ष या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरायला आहेत, पण काँग्रेस पक्षाचे आमचे बंधू अरविंदजी शिंदे असतील, आमचे ज्येष्ठ नेते मोहनदादा जोशी असतील, हे सगळे माझ्याबरोबर आहेत, त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे. राहता राहिला आमचे जे सहकारी आहेत ते या ठिकाणी अर्ज भरतात, तेही सिनियर आहेत, त्यांची अपेक्षा आहे, पण मला निश्चितपणे खात्री आहे की आज काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी या ठिकाणी आहेत. आमच्या सहकाऱ्यांचं एकच म्हणणं आहे की माझ्या पक्षाने मला या ठिकाणी काहीतरी आव्हान दिलं होतं त्यांनी आणि त्याचा त्यांनी काहीतरी स्वीकार झालेला नाही आणि त्याबद्दल त्यांची नाराजी आहे आणि त्यामुळे आज अस्वस्थ अवस्थेत ते पक्षाचा स्वतःकडून एक अपक्ष असा अर्ज भरतात. परंतु मला पूर्ण खात्री आहे की जर हा आघाडीचा धर्म आपल्याला पाळायचा असेल तर निश्चितपणे आज काँग्रेस पक्षाकडून त्यांच्यासाठी काहीतरी निश्चितपणे एक वाटचालीची दिशा त्यांना दिली जाईल. आणि खरं बघायला गेलं तर माननीय आबा बागुल यांच्या मार्गदर्शनाखालीच आज आम्ही सहकारनगर आरण्येश्वर परिसरामध्ये लहानाचे मोठे झालेलो आहोत आणि त्यांचं कार्यही पाहिलेलं आहे आणि त्यांच्या कार्याच्या पाठोपाठच गेली तीन टर्म झाले मी देखील नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे पाहायला गेलं तर मी आबांची लेखच आहे, त्यामुळे किमान लेखीसाठी तरी आज स्वतःचा हट्ट बाजूला ठेवून ते स्वतःचा जो काही अपक्ष भरलेला अर्ज आहे हा उद्याच्या घडीला ते परत करतील आणि काँग्रेस पक्षाकडून त्यांना आश्वासित केल्यानंतर निश्चितपणे ते शांत होतील आणि या ठिकाणी आपला आघाडीचा धर्म स्वीकारत ते या ठिकाणी मला पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये मदत करतील असा मला आत्मविश्वास आहे.